नमस्कार. महाराष्ट्रभर गाजत असलेला आमचा स्पेशल रिपोर्ट धडक बेधडक मध्ये आज काय विशेष ते आम्ही आज घेऊन जाणार आहोत. महाराष्ट्रातील म्हसोबाचे जागरूक देवस्थान असलेल्या डोंगरगाव या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चांदभैया शेख व शशिकांत कोळी सुनील पवार. आज आपण एका अशा देहवेड्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी गेल्या 20 वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्यातून गावचा व सोलापूर जिल्ह्याचा विकास केलाय. स्वप्नमूर्तीचे गाव बनवण्यासाठी उत्कृष्ट संकल्पना बनवल्या. तर आजचे अनेक प्रश्न आहेत सामाजिक कार्याबाबत. सामाजिक कार्यातून अग्रेसर असणे गरजेचे आहे का? समाजकारण कशासाठी व का करावे? आजचा तरुण राजकारणात का उतरत नाही? अशा प्रकारचे आजच्या पिढीला पडणारे अनेक प्रश्नांचा खुलासा केलाय सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक नेते माननीय श्याम पवार यांनी. ते आपल्या समोर. श्याम पवार, काय करताय तुम्ही? मी व्यावसायिक आहे, सामाजिक कार्य करत आहे. सामाजिक कार्य तुमचं जास्त आहे. काय काय सामाजिक कार्य केले आतापर्यंत? माझी एक उत्कर्ष शिक्षण समाजसेवी संस्था म्हणून माझी एक संस्था आहे. बरं. सोनांच्या नावावर. बरं. त्या अंतर्गत आम्ही अपंगांसाठी जवळपास 1384 अपंगांना आतापर्यंत आपण साहित्य दिलेलं आहे. बरं. म्हणजे उभड्या असतील, कृत्रिम पाय असतील, अनेक विषय आहेत. त्याच्यानंतर सांगोला महानगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा सुरुवातीला जेव्हा फंड अपंगाचा दिला जात नव्हता ग्रामपंचायतला, तर अशा अनेक ग्रामपंचायत पत्रव्यवहार करून आणि नगरपालिकेला पत्रव्यवहार करून आपण तो फंड 5% त्यावेळेचा वितरित करायला लागलेला आहे. त्याच्यानंतर एक इनोव्हेटिव्ह म्हणून सांगोला नगरपालिकेने जेव्हा एक निर्णय घेतला 16.5 लाखाचा अपंगांना उभं राहण्यासाठी म्हणून त्यांना साहित्य दिले गेले आणि त्यातनं 5-7 अपंग जवळपास आज पायावर त्यांच्या उभी आहेत. असंच मग कोरोनामध्ये सुद्धा आमचं मोठं काम झालं. आम्ही निराधार महिला, एकल महिला ज्या असतात म्हणजे यामध्ये प्रौढ कुमारिका आहेत, विधवा महिला आहेत, परित्यक्ता आहेत किंवा वयस्क म्हातारी आहे जे निराधार, अशा लोकांना जवळपास आम्ही 450 कुटुंबाला आम्ही रेशन पुरवलेलं आहे. ते पण पुरलं आहे म्हणजे मला माझ्या काही संलग्न संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करतो. एक पोस्टमॅन किंवा एक मध्यस्थी म्हणून मी जास्त भूमिका करतो सामाजिक कार्यामध्ये. आजही माझे काही मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या डोंगरगावमध्ये सुद्धा आम्ही एक मुस्लिम कुटुंब आहे, एक सुताराचं कुटुंब आहे, जे अपंग आहे, जे अगदीच असहाय्य आहे, त्यांनाही ते साहित्य आमच्याकडून उपलब्ध होत आहे. मग सांगायला गेलं खूप काम आहेत. रेल्वे स्टेशनचं नामकरण केलं आहे. रेल्वेचा थांबा जो ललित बाबर साहेबांनी जी चळवळ चालू केली होती ती चळवळ पुढं जेव्हा शेकापच्या गावामध्ये सत्ता आली तेव्हा मी स्वतः त्याच्यामध्ये लीड घेतलं आणि एक समिती स्थापन करून आम्ही स्टेशनचा थांबा करून घेतला. त्याच्यानंतर 4 रेल्वे सुपरफास्टसहित मंजूर करून घेतल्या. कोरोना काळानंतर त्या रेल्वे काही तिथल्या थांबत नाहीत. परंतु गावातलं जे अंतर्गत जे राजकारण असतं, काही उदासीनता असते लोकांना, म्हणजे गावामध्ये 2 टोळ्यात असतात. गावामध्ये काय असं राजकारण फारसं म्हणजे विचाराचं किंवा विकासाचं नसतंच. म्हणजे लोक जरी म्हणत असले की राजकारण करायचं विकासाचं करायचं, राजकारण करायचं तर विचाराचं करायचं, पण माझ्या माहितीप्रमाणे फार कमी गावं आहेत जिथं विकासाचं आणि विचाराचं राजकारण होतं. तालुक्यामध्ये 102 खेड्यामध्ये बहुतांश राजकारण हे तर म्हणजे मेजरली हे विकासाचं नाही केलं जात, तर कुठेतरी एक निगेटिव्हिटी असते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये विकासाला काय प्राधान्य नसतं आणि विचारालाही प्राधान्य नसतं. तसं या गावामध्ये सुद्धा माझ्या आहे, जरी कोणाला ऑब्जेक्शन मला हरकत नाही. त्यांनी माझ्याशी बोलावं, माझं काय हरकत आहे, मी ते प्रूव्ह करून दाखवेन. नाही, आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणलं आहे की आम्ही ऐकतो गटबाजी असतात, गट असतात म्हणून. तुम्ही तर टोळ्या म्हणतायत काय? म्हणजे टोळ्या 100% म्हणजे मला काय म्हणायचं असं माहिती का, पक्ष गाव पातळी नसतो मुळात. मुळात पक्ष नसतो. दोन विचार असतात. एक विचार असतो विकास करण्याच्या दृष्टीने असतो, एक विचार असतो त्या विचाराला समर्थन देणारा किंवा त्याला त्याच्यामध्ये दुरुस्त करणारा. ही वस्तुस्थिती अशी दोन्ही पॉझिटिव्ह असतात. पण इथं असं नाही आहे. मी गावामध्ये आलो 88 पासून. 88 पासून मी गावामध्ये आल्यानंतर मी इतक्या वाईट प्रसंग पाहिला आहे की लोक एकमेकाच्या वाईट क्षणामध्ये सुद्धा न जाताना पाहिलेत. मी पार्टी व्हायचं मग इतक्या खाली ते हे बरं. समाज हा दबून राहतो. बरोबर. गावामध्ये एक मोठा समाज असतो, त्या दोन समाजामध्ये दोन घरं असतात, सत्ता दोघांमध्ये स्पर्धेची ठेवली जाते. इतर समाज जे असतात ते सगळे दबून राहतात. त्यांना त्या दोन घराशिवाय किंवा दोन पर्याय दोन पर्यायाशिवाय तिसरा पर्याय मान्य नसतो, कारण
त्याला वैयक्तिकरित्या त्याला ते त्या त्या पद्धतीने त्याला सहन करावं लागतं नंतर. हे जरी तो बोलत नसला तर त्याला काय माहीत आहे की मला आज मी जर एखादा भले तुम्ही आता हुशार आहे, तुम्ही गावामध्ये खूप छान काम करताय, पण तुम्ही जर एक कुठल्या तरी गटात असाल तर तुम्हाला किंमत आहे. तुम्ही जर कुठल्या गटात नसाल तुमचा विचार कितीही महान असू द्या, तुम्ही गावासाठी कोणत्याही किंवा त्या भागासाठी कोणत्याही, माझं गावचं बोलत नाही कुठेही सांगतो जनरली, तुम्ही कितीही तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला स्वीकारलं जात नाही, त्याला मग वैचारिकदृष्ट्या प्राऊड माइंडेड लोकं लागतात. आता गावामध्ये आम्ही जेव्हा स्टेशनचं जेव्हा काम करायला म्हणजे चालू होतं, जेव्हा स्टेशनचं आमचं गावाला नाव शेजारच्या गावचं दिलं गेलं हनुमंतगाव, पण ते कळाल्यानंतर मी आमचे शिवाजी काका आमचे वारले बिचारे ते स्वतः होते, त्यांना त्यांनी मला कळवलं. मी एका दिवसामध्ये आम्ही तो कलेक्टर ऑफिसपर्यंत तो सगळा पाठपुरावा करून गावाचं नाव बदललं. पण गावाचं नाव बदलत असताना आम्ही हा विचार केला की गावाला पोषक काय असेल नाव. डोंगरगाव ठीक आहे, डोंगरगाव बसत नाही आहे, पोषक काय असेल? तर मग ते पोषक मसोबा देवस्थानला जर आपण, हे जागृत देवस्थान आहे, जनरली मसोबा लागतो पण आमचा मसोबा पावतो, मग आम्ही असा विचार केला की याला जर फोकस केलं या नावाला तर या गावामध्ये लोकांचा म्हणजे ते स्टेशनवरती रोज 10,000 लोकं पाहतील, वाचतील, 100 लोकांना उत्सुकता निर्माण होईल, 10 लोकं गावाकडे तरी येतील किमान, आणि अशा पद्धतीने त्याची प्रचार होईल आणि गावामध्ये लोकांचा रफ्ता वाढेल. अशा ह्या विचारानंच आम्ही ते म्हणजे जे जे काय आम्ही काम केलं ते आम्ही नेहमीच एक दूरगामी विचार करून गावाच्या विकासासाठी. आणि माझी भूमिका गावाला सगळ्या माहीत आहे, मी कधीही माझ्या वैयक्तिक कारणासाठी कधीच भांडायला गेलो नाही, कधीच कोणाला ग्रामपंचायत अडवायला गेलो नाही किंवा ग्रामसभेमध्ये जात नाही. आम्ही गावामध्ये दारूबंदी केली महिलांनी, गावातल्या महिलांनी दारूबंदी करताना आम्ही पाठिंबा दिला. पाठिंबा देत असताना आज गावात 8-9 वर्ष झाली गावात दारूबंदी आहे, लिगल दारू विकता येत नाही, पण मग विघ्नसंतोषी लोकं असतात ते मग गावामध्ये यानं त्या प्रकारे ते उपलब्ध करतात, त्यांचे काही कारणं असतात. मग हा जो काही कारणाचा प्रकार आहे ना तो कुठंतरी हे तुम्ही म्हणता गट तट कुठेतरी सपोर्ट करत असतो, त्यातलाच कुणीतरी त्याला प्रोत्साहन देत असतो. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की विचाराचं राजकारण नाही आणि विकासाचं राजकारण नाही, मग ह्याला काय म्हणायचं आपण? त्याच्यामुळे हे टोळ्या, मग टोळ्याच म्हणलं ना, मग कुठल्याही गावामध्ये असू दे ते. माझं गाव आहे असं नाही, माझ्या गावात म्हणतो म्हणजे काय ठीक आहे मी कुशितपणे म्हणत असेल असं म्हणून झाला किंवा मी मला राग आला म्हणून म्हणत असेल, पण मला हे म्हणजे ह्याला उपमा काय द्यायची आपण? तुम्हाला जर काही सुचली तर मला जरूर सांगा, मी त्या दुरुस्ती करून घेईन. अच्छा, म्हणजे अशा टोळ्या तालुक्यात बी आहेत म्हणायचे? नाही, टोळ्या म्हणजे काय, आता तुम्ही तो शब्द उचलला म्हणून सांगतोय. टोळ्या म्हणजे काय की हे हा अविचार नसला पाहिजे. त्यांच्याकडे पण काही चांगले लोक असतात, त्या दोन गटामध्ये पण चांगले लोक असतात, पण त्या चांगल्या लोकांना संधी मिळत नाही. बरोबर. आणि इथं जेव्हा इलेक्शन लढलं जातं ना तेव्हा फक्त प्रतिष्ठेसाठी इलेक्शन लढलं जातं ग्रामपातळीवरती. देशाचा विकास का होत नाही किंवा आम्ही सतत आम्ही प्रॉब्लेममध्ये का आहोत, आम्हाला 100 वर्ष व्हायला आली तरी पण आम्ही अजून नुसत्या मूलभूत गोष्टीवरती बोलतोय, आम्हाला लाज नाही वाटत. बरोबर. का? तर मुळातच आम्ही गाव पातळीवरती आमच्या पातळीवरती आम्ही असं समजून चाललो की हे सगळं गव्हर्नमेंटचं काम आहे, जे गव्हर्नमेंट करेल तेव्हा आम्ही त्याचा लाभ घेऊ, आम्हीहून मांडायचं काही नाही. दुर्दैव इतकं आहे की जे ग्रामपंचायतला निवडून येतात आज तालुक्यामध्ये, तुम्ही स्वतःचा इतकं करता, तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतच्या पंचायत भेटला त्याला तुम्ही प्रश्न विचारा की तू ग्रामपंचायत निवडून आल्यापासून त्या ग्रामपंचायतमध्ये किती मिटिंगला अटेंड राहिलास, किती ग्रामसभेला अटेंड राहिलास आणि तू किती त्याच्यामध्ये भाग घेतलास, आणि तुझ्या प्रभागाचं प्रश्न तू किती मांडलेस, हे जर तुम्हाला एक जरी चांगला भेटला ना मी तुम्हाला म्हणेन की नाही भाऊ माझी काही भूमिका चुकीची आहे. तर अडचण शेतकरी अडचणीत काय आहे, नागरिक अडचणीत काय आहे, तर केवळ आणि केवळ अनास्थेपोटी. बरोबर. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो पण ते आपलं त्यांच्या प्रपंचात रमलेले असतात, रजिस्टर त्यांच्या घरी जातं, सह्या होतात. आम्ही महिलांना म्हणतो की प्राधान्य दिलं आहे, असं झालं तसं झालं, 50% ह्या आहे त्या आहे सरपंच असे आहेत, आपण महिला ह्या मिटिंगला येतात कधी? मी अजूनही पाहतोय डोंगरगावच नाही तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये महिलांची ग्रामसभा होताना पाहत नाही. आता तुम्ही 2 ऑक्टोबर झालं, 1 ऑक्टोबरला ग्रामसभा होती महिलांची, कुठं झाली कुठल्या गावामध्ये? सगळी कागदपत्री झाली, कागदोपत्री होती. मला हेच म्हणायचं मग हे कागदोपत्री खेळ थांबणार कधी? मी नागरिक आहे, माझी इच्छा आहे, मस्त मी बोलतोय, मी पण अनेक वेळा म्हणतोय की नाही माझी, आता मी असं म्हणाल तुम्हाला की तुम्ही काय करताय, तुमची भूमिका काय ठेवा. मी माझ्या बायकोला नेहमी स्वातंत्र्य दिलं आहे, तिला तिचं विचारात स्वातंत्र्य आहे. ती माझी पत्नी जेव्हा जेव्हा मीटिंग आहे गावामध्ये तेव्हा जेव्हा कळते तेव्हा ती हजर राहते. मुळात मीटिंगचा अजेंडा जाहीर केला जात नाही तर मग तिला कसं कळणार की बाबा आज मीटिंग आहे? बरोबर. म्हणजे गावातच नाही, असं अनेक गावामध्ये, सगळ्याच गावामध्ये आहे, हे काय माझ्या गावचं सांगतोय असं नाही. मग मुळात ज्याला आम्ही म्हणतोय की ग्राम पातळीवरूनच या देश घडेल,
मग नुसत्याच भिंती बांधून नुसत्याच दगड जे रस्ते आलेले कॉन्ट्रॅक्टमध्ये काही पर्सेंटेजमध्ये बांधून जर विकास होणार असेल तर जे चाललं आहे ते बरं चाललं आहे. यामध्ये बदल कधी होणार? मग बदल तेव्हा होईल जेव्हा लोक पार्ट्या सोडून बाहेर येतील. अच्छा, म्हणजे टोळ्या सोडून. हो, आता मी ह्या गावामध्ये, माझं गाव डोंगरगाव आहे, माझ्या कुठल्याही नागरिकाला तुम्ही जर विचारलं या माणसाची पार्टी कुठली, तो सांगू शकला तर बघा. अच्छा, मी जेव्हा गावाच्या विषयीच्या आत येतो ना, माझा पार्टी मी कधीच मांडत नाही, कधीच मी पार्टी माझी गावात दाखवत नाही, कधीच माझा झेंडा लावत नाही. कारण विचार तुमचे महत्वाचे, झेंडा महत्वाचा नाही आहे. विचार महत्वाचे. त्या पार्टी म्हणजे काय, चार दुकानच आहेत ना. बरोबर, विचाराचे दुकान आहेत, ते सगळे पब्लिकसाठीच काम करतायत. मी असं कुठल्या पार्टी नाव ठेवत नाही, म्हणजे BJP असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, किंवा आणि मग शेका पक्ष असेल, हे पक्ष वाईट आहेत का? नाही, कारण ते सगळे जनतेसाठीच तयार झालेले आहेत. बरोबर, मी यांना दुकानं म्हणतो का, तर आम्ही कसं कस्टमर म्हणून आहे त्याच्याकडे, बाबा आम्ही मग कुठल्याला निवडावं काय निवडावं आमची चॉईस आहे. हां, तसं माझाही कुठला तरी पार्टी आहे, पण मी त्याचा भाऊ नाही करत आणि लोक भाऊ करतात. आज मला ह्याचं खूप वाईट वाटतं की आपल्या तालुक्यामध्येच नाही तर देशातली अवस्था वाईट आहे की तरुणाला राजकारणाबद्दल खूप अनास्था आहे. मगाशी तुम्ही काही प्रश्न कँडिडेटला विचारत होते तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला काही उत्तर मिळाले, तर तरुणांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांना अजूनही राजकारणामधलं गमभनसुद्धा कळत नाही आहे. मोजकी पोर आहेत तेही त्यांच्या कुठलं तरी आजही फॉलोअर्स त्याला म्हणतो आपण, फक्त फॉलोअर आहेत. माझा बाप या पार्टीत होता म्हणून मी त्या पार्टीकडे पार्टीच्या ग्रुपमध्ये फिरतोय. माझा सगळी भाऊकी या पार्टीत आहे म्हणून मी या पार्टी बरोबर आहे. याच्या पलीकडे तरुण अजून गेलेला नाही. त्याला ग्रामपंचायत ॲक्ट माहीत नाही. अजून त्याला ग्रामसेवकाचे असतील, कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचे असतील, कार्य माहीत नाही आहेत. कारण ते शाळेत शिकवलं जात नाही. यासाठी काय केलं पाहिजे? सात वाऱ्यावरती आमचे उतारे किती आहेत हे लोकांना माहीत नाही. म्हणजे सात 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 बारा असे तीन उतारे का उतारे, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत किती उतारे लागतात हे आम्हाला अजून माहीत नाही. आणि आम्ही शेतकरी किंवा आम्ही नागरिक, जागरूक नागरिक कसं म्हणायचं, कारण आमचं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान आहे ना, हे अज्ञान ह्या राजकीय लोकांच्या पथ्यावर पडलेलं आहे. लोकांचं काय केलं पाहिजे यासाठी? तरुणांनी काय केलं पाहिजे? बघा, तरुण भाग घेतात आपण नाही म्हणत नाही असं नाही, पण मी अनेक तरुण पाहिले की ज्यांनी भाग घेतलेला आहे. मी स्वतः त्याचा एक उदाहरण आहे या गावातलं. या गावामध्ये गणपती उत्सवापासून मी त्याची सुरुवात केली. गणपती उत्सव असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, मोठ्या प्रमाणामध्ये लोक पुरण एकत्र आणण्यासाठी, किंवा मी क्रिकेट चालू केलं गावामध्ये, माहीत नव्हतं, लेजिम चालू केलं, लेजिमाच्या माध्यमातून पोरं गाव परगावी चालली, क्रिकेट खेळू लागली, मुलांना प्लॅटफॉर्म दिले. पण जेव्हा इलेक्शनची वेळ येते तेव्हा अनेक मुलांनी त्या पद्धतीनं तेव्हा आमच्या आपला एक विचार वेगळा मांडण्याचा प्रयत्न बी केला. पण जेव्हा जेव्हा त्या मुलांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना ह्याच अविचारी लोकांनी दबाव आणून भीती घालून असं मोडतं केलं आणि मग ही पोरं परत आपल्या विषयामध्ये रमली आणि मग ती राजकारणापासून बाहेर निघून गेली. आणि हे माझ्या गावात नाही आहे. जिथं दोन पार्ट्या आहेत ना तिथं तिसरी पार्टी निर्माण करूच दिली जाते की म्हणा तिथं त्या दोन पार्ट्यामध्ये पर्क्युलेशन होऊ देत नाही चांगल्या विचाराचं. मी असं म्हणत नाही तिसरी पार्टी काढा. मी असं म्हणतो की तुमच्या पार्टी दुरुस्ती का होत नाही? तुमच्याच पार्टीमध्ये चांगली माणसं आहेत, त्यांना का तुम्ही पुढे आणत नाही? असं होत नाही. मग म्हणजे गावामध्ये जे कुरघोडीचं राजकारण असतं, गावोगाड्यामध्ये जे कुरघोडीचं राजकारण चालू आहे, प्रत्येक गावामध्ये आहे. आणि याच्यामुळं केवळ खरं तर आणि हे कळायला पाहिजे, कुरघोडी करत असताना सुद्धा मी जी आज कुरघोडी करतोय ती कुणाला तरी नुकसानदायक आहे, समाजाला नुकसानदायक आहे, हे जेव्हा मला कळेल ना तेव्हा मी ह्या गोष्टीत म्हणजे गावात खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात होईल. म्हणजे मला माझ्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे की मी जे आज भूमिका मांडतोय ती मी कशी मांडली पाहिजे. माझी भूमिका ही सर्वसमावेशी आणि लोकांच्या फायद्याची आणि लोकांच्या विषयाशी निगडीत असली पाहिजे. तुम्ही 22-23 वर्ष झालं समाजसेवा करताय. समाजसेवा करत असताना अनेक अडचणी येत असतात, अनेक वेळा आपल्या केशाला चाट पडत असते, आणि विशेषतः एका वर्षामध्ये राजकारण करणारे लोक आपण पाहिले आहेत, ती फर्च्युनर घेऊन फिरतात, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात. मात्र 22-23 वर्षामध्ये तुम्ही अशी कुठली गाडी घेतली समाजसेवेत? नाही, समाजसेवेत मी काहीच घेतलं नाही. उलट माझ्या समाजसेवेत माझ्या घरा म्हणजे कुठं म्हणजे माझं अकाउंट चेक केलं तरी चालते, संस्थेचं अकाउंट चेक केलं तरी चालते.
पण समाजसेवेतनं कधी पैसा मिळवला नाही अजून तरी नाही मिळाला. म्हणजे ही वेळ म्हणायचं का काय म्हणायचं? नाही हे पॅशन आहे, मी मग असेच म्हटलं की पॅशन का वेळ. हा वेळ म्हणा, पॅशन म्हणा, म्हणजे मराठी म्हणजे मराठी वेळ म्हणूया, इंग्लिशमध्ये पॅशन म्हणूया. पण माझी खूप इच्छा आहे माझ्या गावातल्या तरुणाला गावामध्ये रोजगार मिळाला पाहिजे, माझा गाव बघण्यासाठी लोकांना तिकीट द्यावं लागलं पाहिजे. इतकी मोठी संकल्पना या गावची माझ्याकडे आहे, पण माहीत नाही, संधी मिळत नाही, त्यामुळं ती मांडता येणार नाही. या सुभाषच्या चरणी आणि ईश्वराच्या चरणी आम्ही एकच प्रार्थना करतो की तुमच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात. तसेच तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या धडक बेधडक या स्पेशल रिपोर्टसाठी वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचे.